नमस्कार। मराठी व्हायरल या पेजच्या सर्व बांधवांना माझा सस्नेह नमस्कार। मी श्री दत्तात्रय साहेबराव भोसले, बीएससी वनस्पतिशास्त्र, मुक्काम पोस्ट सरकोली, तालुका पंढरपूर। आज आपणास या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या शेतकऱ्यासमोरच्या अडचणी आहेत त्या थोडक्यात विशद करून मी माझा मूळ विषय आहे डाळिंब लागवड ते निर्यात तंत्रज्ञान या विषयावर मी आपणास मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय। तर आता मित्र, सध्या प्रत्येक आपल्या देशातील प्रत्येक शेतकरी, नवे जगातील शेतकरी सुद्धा या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय अडचणीत आलेला आहे। परंतु अगदी प्राचीन काळापासून आपल्या शेतकऱ्यांचा इतिहास बघितला तर आपण अतिशय संघर्ष करत राहिलेलो आहे पहिल्यापासूनच। त्यामुळे हा संघर्षाचा वारसा आपण असाच पुढे नेऊया आणि कोरोना पॅन्डेमिक जे काय आता महामारी, जागतिक महामारी म्हणून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं घोषित केली, तर त्या पार्श्वभूमीवर आपण या संकटाचा सुद्धा यशस्वी सामना करूया आणि आपला शेतकरी कुठल्याही बाबतीत खचता कामा नये। मला सांगा, एवढ्या सगळ्या अडचणीत, जग अडचणीत आहे, आपला देश प्रचंड अडचणीत आहे, परंतु माझ्या माहितीनुसार दोन क्षेत्र मात्र प्रभावीपणे चालू राहिली आणि ती दोन क्षेत्र आहेत, एक मेडिकल क्षेत्र आणि दुसरं शेती क्षेत्र। कारण जगरहाटी जर आपण बघितली तर या जगरहाटीत आपल्याला असं लक्षात येईल की सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत माणसाला प्रत्येक वेळी, प्रत्येक माणसाला खाण्यासाठी अन्न लागतं आणि ते अन्न काय आपण कुठल्या दुसऱ्या माध्यमातून पिकवू शकत नाही शेती सोडून। तर शेती या विषयाला किंवा शेती या क्षेत्राला कधीही वाईट दिवस येणार नाहीत हे मात्र मी अगदी विश्वासानं तुम्हाला सांगतो, कधीही वाईट दिवस येणार नाहीत। अगोदर नव्हते, आज नाहीत, भविष्यातही नसतील। कारण शेती करताना काही आपल्या ज्या बेसिक चुका आहेत त्या टाळून जर आपण त्या शेतीच्या क्षेत्रात काम केलं तर कुठलीही अडचण मला वाटतं येणार नाही। तर हे क्षेत्र आजही थांबलेलं नाही, त्याचं कारण आहे प्रत्येकाला अन्न लागतं, हे आपला विषय क्लिअर झाला। त्यामुळं शेतीत काम करायला येणाऱ्या तरुणांनी अगदी अस्वाश्यक होऊन यावं, आम्ही त्याला खात्रीनं सांगतो की बाबा शेती क्षेत्रात संघर्ष आहे परंतु अपयश नाही, हे मात्र मी ठासून सांगतो। तर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊ। आपल्या महाराष्ट्रात किंबहुना भारत देश जगात फळबागाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि त्यातल्या त्यात आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे फळबागांच्या बाबतीत प्रथम क्रमांकानं चालतं नेहमीच। कारण आपल्याला सह्याद्रीच्या रांगा आणि सातपुड्याच्या पर्वतरांगा लाभलेल्या आहेत, त्यामुळं मान्सून आपल्याला वेळेवर येतो, त्याचं ठरलेला पिरियड आहे आणि आपल्याकडं तीन ऋतू प्रथमतः आपल्याला बघायला मिळतात, पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा। तर त्यामुळं आपल्याला फळबागेचा बहार धरताना कुठल्याही अडचणी येत नाहीत। आपण डाळिंबासारखं पीक जर घेतलं तर आपल्याला तीन बहारात काम करता येतं। आपली प्रमुख पिकं आहेत महाराष्ट्राची फळबागातली द्राक्ष, डाळिंब, केळी आणि नागपूरचा काही भाग संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे, कोकणातील काही भाग आंब्यासाठी प्रसिद्ध आहे, चिकूसाठी प्रसिद्ध आहे। तर अशा पद्धतीनं आपण संपूर्णपणे फळबागांच्या क्षेत्रात स्वावलंबी आहोत आपला महाराष्ट्र। तर त्यातलं जे कॅश क्रॉप आज आपल्याकडं पाणी बऱ्याच अंशी आपल्या महाराष्ट्रात पाणी योजना अनेक अपुऱ्या आहेत, या दृष्टीनं जर आपण विचार केला तर कमी पाण्यावर अवर्षण काळात तग धरणारं एकमेव पीक आपल्याकडं आहे ते म्हणजे डाळिंब आणि अतिशय कमी गुंतवणूक लागणारं पीक आहे डाळिंब आणि चांगला फायदा करून देणारं पीक आहे। त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांना कमी गुंतवणूक असल्यामुळं आणि चांगला दर मिळत असल्यामुळं डाळिंब पिकाविषयी आवड निर्माण झाली
आणि त्या आवडीतूनच लागवड आपण डाळिंबाची लागवडखालचं क्षेत्र आपलं महाराष्ट्रातलं वाढलं. त्यात आपल्या सरकारने वेळोवेळी केलेल्या ज्या फलोत्पादनाच्या ज्या स्कीम्स आहेत, योजना आहेत, त्या सगळ्या योजना आपल्या महाराष्ट्रात राबवल्या गेल्या, त्यामुळं डाळिंबाचं क्षेत्र आपलं वाढलं. जेवढं क्षेत्र आपलं वाढलं तेवढ्याच समस्या वाढल्या. त्यामुळं आपल्याला हे पीक लागवडीपासून ते निर्यातीपर्यंत कसं न्यायचं त्याबाबतीत आता आपण बोलूया.